नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो, तर आपण इयत्ता दहावीचा गणित भाग एकचा चौथा धडा सुरू केलेला आहे। गणित भाग एक मध्ये आपल्याला फक्त 6 धडे बाकी, त्यातला चौथा झाला म्हणजे राहतील फक्त दोनच। तर हळूहळू आपण ऑलमोस्ट आपला सिलेबस कंप्लीट करण्याकडे चाललेलोच आहे। तर बघूया आता कसं कसं आणखी पुढे होईल। तर चौथा धडा आपण जो स्टार्ट केलेला आहे त्याचं नाव आहे फायनान्शियल प्लॅनिंग अर्थनियोजन। याच्यामध्ये दोन प्रॅक्टिस सेट आहेत, दोन सराव संच आहेत, तसे चार आहे बरं का बाळांनो। पण जो काही 25% सिलेबस कट केलेला आहे त्याच्यात तुमचा तिसरा आणि चौथा प्रॅक्टिस सेट कट झालेला आहे। त्याच्यामुळे प्रॅक्टिस सेट किती राहिले? दोनच, एक 4.1 आणि एक 4.2। तर त्यातला आपला आजचा हा 4.2 प्रॅक्टिस सेट सुरू आहे। तर याबद्दल मी तुम्हाला शिकवलेलं आहे की आता आपण काय करतोय, दुकानदाराला भरावा लागणारा GST काढतोय आपण। कसं असतं, व्यापाराची एक चेन असते म्हणा, एक उत्पादक असतो बघा, उत्पादक प्रोड्युसर म्हणतो त्याला आपण, प्रोडक्शन करणारा। त्याच्यानंतर असतो एक ठोक विक्रेता, त्याच्यानंतर असतो एक किरकोळ विक्रेता, आणि त्याच्यानंतर असतो ग्राहक। अशी व्यापाराची चेन असते बाळा, अशी व्यापाराची काय असते, चेन असते। त्याला होलसेलर म्हणतात, काय म्हणतात त्याला, होलसेलर। आणि याला म्हणतात रिटेलर, काय म्हणतात त्याला, रिटेलर। आणि याला म्हणतात कस्टमर। तर अशी एक व्यापाराची चेन असते बाळा। तर काय होतं माहिती का सर, प्रत्येकाच्या वेळेस काय होतं लक्ष देण्याचा प्रयत्न करा तुम्ही, की हा कस्टमर जो असतो ना, तो याला GST भरतो। हा काय करतो, याला GST भरतो, हा काय करतो, याला GST भरतो। टप्पे ना GST भरण्याचे। पण काय होतं माहिती का, याच्यामध्ये तुम्हाला माहितीच असेल, व्यापाराची जी चेन चालते ना, तर याच्याकडून कमी किमतीत घेतलेला माल हा याला जास्त किमतीत विकतो, आणि हा त्याच्यापेक्षा जास्त किमतीत याला विकतो ग्राहकाला। तर मग ग्राहकाने जर याला 100 रुपये GST भरलाय, आणि याने इकडे 300, याने इकडे फक्त 70 रुपये भरलाय, याने इकडे इथं 100 रुपये भरलाय, कुणी ग्राहकाने, याने 70 रुपये भरलाय, आणि याने फक्त 50 रुपये भरलाय। तर काय होतं माहिती का, याने 100 रुपये GST वसूल केला आणि 70 रुपये भरला, त्याच्याकडे 30 रुपये जास्तीचा GST जमा झाला, तो त्याला परत गव्हर्नमेंटला भरावा लागतो, या किरकोळ विक्रेत्याला। आणि तसाच हा जो ठोक विक्रेता असतो याला पण गव्हर्नमेंटला GST भरावा लागतो, आणि हा जो उत्पादक असतो याला पण गव्हर्नमेंटला GST भरावा लागतो। फक्त हा जो ग्राहक असतो का, याला डायरेक्ट गव्हर्नमेंटला GST भरावा लागत नाही, याला फक्त किरकोळ विक्रेत्याला भरावा लागतो, बरोबर। त्यासाठी बिलं पक्के घ्यावं लागतात। GST ची अशी चेन चालते बाळा। तर तुम्ही ह्या व्यापाराचे जे प्रकार आहे ना, ते पण लक्षात घ्या। ज्यावेळेस एखादा बिझनेसमन एखाद्या कस्टमरला विकतो, त्यावेळेस त्याला B2C व्यापार म्हणतात बाळा। B2C कोणता व्यापार म्हणतात, B2C। आणि ज्यावेळेस एक विक्रेता एका विक्रेत्याला काहीतरी सामान विकतो, त्याला B2B म्हणतात, काय म्हणतात त्याला, B2B। व्यापाराचे दोन प्रकार तुम्हाला बघायला मिळतील, व्यापाऱ्याकडून व्यापाऱ्याला माल विकल्या जाणे त्याला B2B म्हणतात, आणि व्यापाऱ्याकडून ग्राहकाला विकल्या जाणे त्याला B2C म्हणतात, काय म्हणतात त्याला, B2C। तर असे हे व्यापाराचे प्रकार पण लक्षात ठेवा। आणि थोडक्यात आपण काय करतोय या प्रश्नांमध्ये, तर कस्टमरला भरावा लागणारा GST नाही काढत आहे आता आपण, आपण दुकानदाराला भरावा लागणारा GST काढतोय बाळा। दुकानदाराला, एक दुकानदार कसा GST भरतो बघा, हा लक्षात घ्या, दुकानदाराच्या दोन गोष्टी असतात, एक GST भरणे आणि एक GST वसूल करणे, दोन्ही गोष्टी करतो तो, GST भरतो पण आणि GST वसूल पण करतो। तर तेच आपल्याला समजून घ्यायचंय, ओके। तर बघा आता, चेतना स्टोअर्सने 1 जुलै 2017 ते 31 जुलै 2017 या कालावधीमध्ये केलेल्या खरेदीवरती 1,05,000 रुपये GST दिला, GST भरला नाही, 1,05,000 रुपये डायरेक्ट, सॉरी 500 रुपये, 1,05,000 रुपये GST काय केलं त्यांनी, भरला। आणि सामान विकून त्यांनी 1,22,500 रुपये GST काय केला, गोळा केला। म्हणजे दोन गोष्टी आहे चेतना स्टोअर्सच्या बाबतीत, की त्यांनी पेड केलेलं GST किती आहे, 1,05,000 रुपीज, आणि कलेक्ट केलेलं GST किती आहे, 1,22,500 रुपीज, बरोबर ना। तर इथं चेतना स्टोअर्स दोन गोष्टी करते, एक GST भरते पण आहे आणि एक GST वसूल पण करते, लक्ष द्या यार, एकदम इझी आहे बघा, स्टेप पडलेले आहेत। पहिला असते इनपुट टॅक्स, हे स्टेप लक्षात ठेवा, दुकानदाराच्या बाबतीत असतात या, असं जनरल स्टोअर्स वगैरे असं काहीतरी आलं की लक्षात ठेवायचं, इनपुट टॅक्स। त्याच्यानंतर असते ITC म्हणजे इनपुट टॅक्स क्रेडिट, त्याच्यानंतर असतो आउटपुट टॅक्स, त्याच्यानंतर असतो देय GST, देय GST,
राइट एवढंच तुम्हाला स्टेट आहे. त्याच्याखाली देय सी जी एस टी असतो आणि देय एच जी एस टी पण असतो, पण इथं तुम्हाला फक्त जी एस टी काढायचं आहे. टेबल जी एस टी म्हणून याला आपण एवढे किती स्टेप आहे फक्त मोजून, एक दोन तीन चार स्टेप आहे. किती स्टेप आहे मला मोजून चार, तर ह्या चारही स्टेप शिकायचे आहे तुम्हाला फक्त. बस झालं लक्षात घ्या. इनपुट टॅक्स म्हणजे काय, जो टॅक्स तुम्ही भरलाय. तुम्ही दुकानदार आहात का, यु आर द रिटेलर ऑर होलसेलर, यु आर द शॉपकीपर ना, हा तुम्ही शॉपकीपर आहात. तुम्ही काय करता, जीएसटी भरता. किती रुपये जीएसटी भरला, 1,05,000 रुपये. तर तो इकडे 1,05,000 रुपये राईट. आणि किती वसूल केला तोच तुमचा टॅक्स, इनपुट टॅक्स क्रेडिट असतो बरं का. 1,05,000 रुपये जो जीएसटी भरतात ना तुम्ही, त्याला क्रेडिट म्हणतात. क्रेडिट कार्ड वगैरे डेबिट कार्ड वगैरे म्हणतात ना तुम्ही, त्याच्यावर असतात बघा दोन शब्द, क्रेडिट आणि डेबिट. क्रेडिट म्हणजे आपल्याला मिळालेला फायदा किंवा आपल्या याच्यात जमा झालेली रक्कम. तर ठीक आहे, 1,05,000 रुपये काय झालेले तुमचे इनपुट टॅक्स क्रेडिट आहे, आयटीसी म्हणतात त्याला. आता तुम्ही जीएसटी वसूल किती केला, 1,22,500 रुपये राईट ना, 1,22,500 रुपये. आता सांगा तुम्ही, तुमच्याकडे जास्त जीएसटी किती जमा झाला, जास्त का जमा होतो ते तरी कळतं का. कारण तुम्ही वरच्या दुकानदाराकडून कमी किमतीला सामान खरेदी करता म्हणून तुम्ही कमी जीएसटी भरता, आणि तुम्ही तेच सामान जास्त किमतीला विकता तेव्हा तुम्हाला जास्त जीएसटी येतो. म्हणून तुमच्याकडे जीएसटीची जी जास्त रक्कम असते ना, तिला म्हणतात देय जीएसटी. ती कशी काढतात, ह्या आउटपुट टॅक्स मधून तो इनपुट टॅक्स काय करता, वजा करता. करा वजा बाकी एकदम इझी बघा. 1,00,000 रुपये 1,00,000 गेले, 500 रुपये 500 गेले, 22,000 रुपये बघा. 22,000 रुपये हा तुमचा काय आहे, पेएबल जीएसटी आहे. म्हणजे हा तुम्हाला स्वतःला गव्हर्नमेंटला भरायचा आहे. सर आम्ही तर हा पण भरलाय. हो भरलाय तुम्ही हा पण, आणि हा पण भरा. कारण असं दोघं मिळून किती म्हणतो मग, 1,22,500. कारण तेवढा जीएसटी तुम्ही कस्टमर कडून घेतलेला असतो. तर खऱ्या अर्थाने जर विचार केला ना, तर दुकानदाराला एकही रुपये जीएसटी भरावा लागत नाही. सगळा जीएसटी कुणाला भरावा लागतो, कस्टमरला भरावा लागतो. कारण कस्टमरचाच जीएसटी टप्प्याटप्प्याने कुणाकडे जातो, गव्हर्नमेंटकडे जातो. जास्त टेन्शन नका घेऊ, हे स्टेप बघा, 1, 2, 3, 4 स्टेप आहे देय जीएसटी काढताना. ओके, दुसरा प्रश्न बघा. नजमा या जीएसटी कायदा अंतर्गत नोंदणीकृत दुकानदाराच्या मालकीने आहे. नजमा हे एका दुकानाच्या मालकीने आहे. त्यांनी खरेदीवर एकूण जीएसटी 12,500 रुपये काय केलेला आहे, दिलेला आहे 12,500 दिला, आणि 14,750 काय केला, गोळा केला. म्हणजे नजमा काय करताय, दोन गोष्टी करताय, जीएसटी भरताय पण आणि जीएसटी गोळा पण करताय. लक्षात येते ना तुमच्या, तर त्याच्या स्टेप तुमच्या लक्षात आलेच असणार आहे सगळ्यांच्या. पहिली स्टेप ही इनपुट टॅक्स, दुसरी स्टेप आहे आयटीसी इनपुट टॅक्स क्रेडिट, तिसरी स्टेप आहे आउटपुट टॅक्स, चौथी स्टेप आहे पेएबल जीएसटी. अशा चार स्टेप करायचे आपल्याला, कारण पाचवी सहावी स्टेप नाही पण इथं, कारण त्यांनी आपल्याला फक्त पेएबल जीएसटी काढायला लागला. फाइंड द व्हॉट इज द अमाऊंट ऑफ जीएसटी पेएबल, आणि हे पण विचारलं होतं की व्हॉट इज द अमाऊंट ऑफ आयटीसी. म्हणजे दोन गोष्टी काढायला लावलेल्या आहेत की किती रुपये इनपुट टॅक्स क्रेडिट मिळेल आणि त्यांचा देय जीएसटी काढा. इनपुट टॅक्स क्रेडिट किती ते पण काढा, जी की दुसरी स्टेप असते आपल्याला, तिला पण ब्रॅकेट करूया मी. आपण सांगा आता इनपुट टॅक्स किती, सांगा किती टॅक्स भरला त्यांनी, 12,500. हाच तुमचा काय आहे, इनपुट टॅक्स क्रेडिट आहे. 12,500 रुपये त्याला इनपुट टॅक्स काय म्हणतात, क्रेडिट म्हणतात. हे पण काढायचं होतं म्हणून याला पण ब्रॅकेट करू. आणि आता जीएसटी गोळा किती केला, 14,700 रुपये. हा झाला तुमचा आउटपुट टॅक्स. कोणता टॅक्स झाला हा, आउटपुट टॅक्स, 14,750 रुपये. आता तुम्हाला पेएबल जीएसटी काढायचा आहे. कसा काढता, आउटपुट टॅक्स मधून, आउटपुट टॅक्स मधून तुमचा जो इनपुट टॅक्स आहे ना, तो काय करता, वजा करता. खरा वजाबाकी, तर 2,200 किती, 50 रुपये, 2,250 रुपये वजाबाकी तुम्ही केली तर तुमच्या लक्षात येऊन देईल. काल तुम्हाला इझी ना, एकदम इझी ना, हे तुम्हाला जमूनच जाईल 100% पेएबल जीएसटी काढायचा आहे. ओके बाळांनो लक्षात घ्या. तर हेच गणित मी तुम्हाला होमवर्कला पण देणार आहे, तसे अगोदर पण शिकवलेले मी तुम्हाला हे गणित. याच्या स्टेप लक्षात घ्या. पहिल्यांदा तुम्ही जो जीएसटी भरता त्याला म्हणतात इनपुट टॅक्स, त्यालाच म्हणतात इनपुट टॅक्स क्रेडिट. नंतर तुम्ही जो जीएसटी वसूल करता, वसूल, त्याला म्हणतात आउटपुट टॅक्स. आणि नंतर मग तुमच्याकडे जो जास्तीचा जीएसटी उरलाय त्याला म्हणतात पेएबल जीएसटी. आणि पुढे तुम्ही पेएबल सी जी एस टी आणि पेएबल एच जी एस टी करू शकता. ओके, आता हे बघा, हे मोठं गणित आहे, इम्पॉर्टंट आहे थोडंसं. इथे एक व्यापाराची चेन चाललेली बघा. आमिर एंटरप्राइजने चॉकलेट सॉसच्या बाटल्या खरेदी करताना 38,000 रुपये जीएसटी भरला आणि त्या अकबरी ब्रदर्सला विकताना 4,100 रुपये जीएसटी गोळा केला. आता पहिला जो दुकानदार आहे ना, तो आहे आमिर एंटरप्राइज. आमिर एंटरप्राइज
हा काय करतोय इकडे कोणाला तरी जीएसटी भरतोय आणि नंतर ह्या स्पासच्या वाटक्यात तो अकबरी ब्रदर्सला विकतोय. अकबरी ब्रदर्स आणि अकबरी ब्रदर्स त्या स्पासच्या वाटक्यात कोणाला विकतोय मयंक फुंडला. एक आहे अमीर एंटरप्राइज दुसरा आहे अकबरी ब्रदर्स अकबरी ग्रुप्स आणि तिसरा आहे मयंकपूर. लक्ष द्या तुम्ही प्लीज समजून घ्या इथे कसं झालं बघा हे गणित कसं झालं बघा. अमीर एंटरप्राइजने स्वासच्या बाटल्या विकत घेतल्या बरं का विकत घेतल्या म्हटलं त्यांनी जीएसटी भरला बरं का आणि नंतर त्या अकबरी ब्रदर्सला विकल्या म्हणून अकबरी ब्रदर्सकडून जीएसटी गोळा केला आणि जो अकबरी ब्रदर्सने अमीर एंटरप्राइजने अकबरी ब्रदर्सकडून जीएसटी गोळा केलेला आहे तो याचा अर्थ अकबरी ब्रदर्सनी भरलेला आहे आणि अकबरी ब्रदर्सनी परत त्या स्वासच्या बाटल्या मयंक फूड कॉर्नरला विकल्या आणि त्याच्याकडून जीएसटी गोळा केला. तर प्रत्येक व्यवहारात भरावा लागणारा जीएसटी तुम्हाला काढायचा आहे. लक्ष द्या तुम्ही एकदम इझी बघा अमीर एंटरप्राइजने चॉकलेट स्वासच्या बाटल्या खरेदी करताना 3800 रुपये जीएसटी भरला याने 3800 रुपये भरला बरं का 3800 रुपये काय केला भरला अमीर एंटरप्राइजवाले 3800 रुपये भरला आणि या अकबरी ब्रदर्सकडून 4100 रुपये वसूल केला. ही दुसरी अमाऊंट ही अमीर एंटरप्राइज साठी वसूल केलेली अमाऊंट आहे 4100 रुपये पण हीच अमाऊंट अकबरी ब्रदर्स साठी काय केलेली आहे भरलेली आहे. लक्षात येते अमीर एंटरप्राइजने 4100 रुपये जीएसटी गोळा केला आणि 3800 रुपये जीएसटी भरला. अकबरी ब्रदर्सच्या बाबतीत काय घडलं मग त्याने 4100 रुपये जीएसटी दिला कुणाला अमीर एंटरप्राइज वाल्याला आणि याच्याकडून मयंक फूड कडून 4500 रुपये काय केला वसूल केला. आता मयंक फूड काय करणार त्या वस्तू कुणाला विकणार ग्राहकाला स्वच्छ वाटल्या आणि ग्राहकाकडून जीएसटी वसूल करणार पण मयंक फूडने आणखी जीएसटी वसूल केलेला नाहीये म्हणून याला पेएबल जीएसटी भरावा लागणार नाही. याने फक्त जीएसटी भरलाय जीएसटी वसूल नाही केलाय. याने जीएसटी भरलाय पण वसूल पण केलाय. याने पण जीएसटी भरलाय पण आणि वसूल पण केलाय. तर यांच्यासाठी आपल्याला गणित करायचंय. पहिलं गणित कुणासाठी करू आपण अमीर एंटरप्राइज अमीर एंटरप्राइज काय होईल अमीर एंटरप्राइजचे स्टेप त्याच आपल्या ज्या स्टेप ठरलेल्या आपल्या त्याच स्टेप अमीर एंटरप्राइज ना किती स्टेप बनणार आता बघा. पहिला इनपुट टॅक्स नंतर इनपुट टॅक्स क्रेडिट नंतर आउटपुट टॅक्स आणि नंतर देय जीएसटी आणि नंतर देय सी जीएसटी आणि देय एच जीएसटी. झालं अमीर एंटरप्राइज सेम मिळता आणि अमीर एंटरप्राइजच्या नंतर दुसरा व्यापारी जो येतो कोण आहे अकबरी ब्रदर्स. अकबरी ब्रदर्स फॉर अकबरी ब्रदर्स अकबरी ब्रदर्स त्याच्यासाठी पण त्या स्टेप सगळ्या कोणत्या कोणत्या त्याचं पण इनपुट टॅक्स त्याच्यानंतर इनपुट टॅक्स क्रेडिट त्याच्यानंतर आउटपुट टॅक्स त्याच्यानंतर पेएबल जीएसटी त्याच्यानंतर पेएबल सी जीएसटी आणि त्याच्यानंतर पेएबल एच जीएसटी. यार लक्ष द्या तुम्हाला कळतंय की नाही काय माहित मला लक्ष द्या तुम्ही हा अमीर एंटरप्राइजने स्वासच्या बाटल्या कुणाकडून खरेदी केल्या ते माहीत नाही पण त्याने कुणाकडून तरी स्वासच्या बाटल्या घेतल्या तेव्हा 3800 रुपये जीएसटी भरला आणि ह्या अमीर एंटरप्राइजने त्या बाटल्या अकबरी ब्रदर्सला विकल्या अकबरी ब्रदर्सला तेव्हा अकबरी ब्रदर्सकडून 4100 रुपये जीएसटी वसूल केला आणि अकबरी ब्रदर्सनी काय केलं त्या अमीर एंटरप्राइजकडून घेतल्या 4100 रुपये जीएसटी देऊन पण त्याच बाटल्या त्यांनी मयंक फूड कॉर्नरला 4500 रुपये जीएसटी देऊन
विकल्या म्हणजे 4500 रुपये जीएसटी गोळा केला तर लक्षात घ्या एकदम इजी बघा सांगा मग आता मला इनपुट टॅक्स किती आले एंटरप्राइज साठी किती टॅक्स भरले त्याने 3800 रुपये आणि वसूल किती गेला 4100 रुपये सॉरी ते आयटीसी 3800 रुपयाची वसूल किती गेला 4100 रुपये त्याचा अर्थ जास्तीचा किती जमा झाला 4100 मधून 3800 वजा करा किती उरते तुमच्याकडे 300 रुपये 300 रुपये जास्त जीएसटी जमा केला तो त्याच्यासाठी देय जीएसटी का तर सीजीएसटी किती असणार त्याच्या अर्धा 150 रुपये इथं पण किती असणार 150 रुपये इझी नाही एकदम सेम स्टेप आहे लक्षात येते तुम्हाला पण दोन लोक आहेत व्यापार करणारे एक आहे अमीर एंटरप्राइज आणि एक आहे अकबरी ब्रदर्स आणि एक मयंक फूड पण आहे बरं का पण मयंक फूडच्या बाबतीत काय घडलंय त्याने जीएसटी भरलाय पण जीएसटी वसूल नाही केलाय कारण त्याने सामान विकलं नाही आहे समजतं ना तुम्हाला म्हणून यांच्या दोघांचं सांगा आता अकबरी ब्रदरच्या बाबतीत सांगा इनपुट टॅक्स किती राहील अकबरी ब्रदर साठी 4100 कारण अकबर जो जीएसटी एंटरप्राइजने घेतला तो अकबरी ब्रदर्सने दिलेला आहे असं आहे ना ते 4100 रुपये आणि तोच त्याला काय झाला इनपुट टॅक्स क्रेडिट झाला नंतर त्याने वसूल किती केला 4500 रुपये याचा अर्थ त्याच्याकडे जास्त किती रुपये राहिले 4500 मधून 4100 वजा करा राईट ना मग याचा अर्थ पेएबल सीजीएसटी किती 200 रुपये आणि पेएबल एचजीएसटी किती 200 रुपये एकदम इझी बघा एकदम जो दुकानदार जीएसटी भरतो पण आणि जीएसटी गोळा पण करतो त्याला भरावा लागतो पेएबल जीएसटी त्यालाच कसा भरावा लागतो जर मी 100 रुपये जीएसटी भरलाय आणि वसूल मात्र 150 रुपये केलाय तर जास्त किती जमा केलाय मी 50 तो मला पेएबल जीएसटी असतो तर तुम्हाला एका व्यापाराच्या चेन मध्ये पुन्हा कुणाला जीएसटी भरायचं आहे ते पण लक्षात आलं पाहिजे कुणाला भरायचा असतो जो जीएसटी देईल आणि जीएसटी गोळा पण करेल लक्षात येते का तुम्ही समजून घ्या ओके तर अशी मी 3 गणित तुम्हाला करून दाखवलेली प्रॅक्टिस सेट 4.2 मध्ये तसे 7 गणित आहे प्रॅक्टिस सेट 4.2 मध्ये त्यातले 5 आपण आज घेणार आहोत तर 3 मी तुम्हाला ऑलरेडी दाखवलेले आहे याच टाईपचे गणित मी तुम्हाला होमवर्कला देणार आहे आकडे बदलून ओके बाळांनो ओके बाळांनो तर अशाच प्रकारचे गणित मी तुम्हाला होमवर्कला देतो हा एकदम इझी बाळ नीट वाचा उगा नुसतं मार्क्स बघून पुढचं छापू नका प्रश्न वाचायला शिका आता बघा चेतना स्टोअर्सने मी हे होमवर्कला हेच गणित देतोय कारण मला लिहायला थोडस उगा टेन्शन नको म्हणून मी त्याच्यावरच आकडे बदलतोय चेतना स्टोअर्सने 1 जुलै 2017 ते 21 जुलै 2017 या कालावधीत केलेल्या खरेदीवरती 8730 रुपये जीएसटी दिला आणि 9450 रुपये जीएसटी गोळा केला तर सांगा त्यांच्यासाठी देय जीएसटी फक्त देय जीएसटी 4 स्टेप फक्त ओके तसंच इथं पण ते दोन आकडे लिहायचे आपल्याला 8730 आणि 9450 ओके त्याच्यानंतर दुसरं गणित बघा हे प्रश्न नीट तुम्ही समजून घ्या नीट लिहा बरं का डबल लिहा हा प्रश्न आणि मला करून दाखवा नजमा या जीएसटी कायदा अंतर्गत नोंदणीकृत दुकानाच्या मालकीन आहे त्यांनी खरेदीवर 43,500 रुपये जीएसटी काय दिलाय भरलाय 43,500 रुपये जीएसटी दिलाय आणि त्यांनी गोळा मात्र 45,000 रुपये जीएसटी केलाय 45,000 रुपये गोळा केला तर त्यांच्यासाठी देय जीएसटी का 43,500 रुपये पेड केला त्यांनी जीएसटी आणि 45,000 रुपये काय केला वसूल केला ओके मानो दोन आकडे लक्षात ठेवा 43,500 आता ही एक व्यापाराची चेन अमीर एंटरप्राइजने जीएसटी भरलाय किती समजा 710 रुपये आणि वसूल किती केलेला आहे समजा 350 रुपये 350 नाही सॉरी वसूल किती केलाय समजा 850 रुपये आणि ज्या अकबरी ब्रदर्सने 850 रुपये भरलाय तर मयंक फूडवाल्याकडून त्याने 1020 रुपये वसूल केलाय 1020 रुपये तर तुम्ही या व्यवहारात प्रत्येकाला भरावा लागणारा देय जीएसटी देय सीजीएसटी आणि देय एचजीएसटी इकडे फक्त जीएसटी पर्यंत स्टेप आहे या दोन गणितामध्ये आणि याच्यात मात्र तुम्हाला जीएसटीच्या खाली सीजीएसटी आणि एचजीएसटी पण काढायचं आहे आणि याच्यात दोन गणितं करायचे एक अमीर एंटरप्राइजचं आणि एक अकबरी ब्रदर्स ओके बाळांनो तर हे होमवर्कला प्रश्न आहे लक्षात ठेवा व्यवस्थित सुरू लक्ष द्या बाळांनो आणखी दोन गणित मी तुम्हाला समजावून सांगणार आहे तसं या प्रॅक्टिस सेटमध्ये 7 गणिते पण आज आपण 5 घेतोय कारण 5 हे एका प्रकारचे आहे आणि राहिलेले 2 ते मला तुम्हाला व्यवस्थित शिकवावं लागणार आहे त्याच्यासाठी आपण नेक्स्ट व्हिडिओ बनवणार आहोत तर तुम्ही ह्या गणितांमध्ये नीट लक्षात घेताय का काय होतंय नेमकं इथं तुम्ही दुकानदाराला भरावा लागणारा जीएसटी काढताय
दुकानदाराच्या बाबतीत दोन गोष्टी घडतात. एक तर तो काय करतो, सामान खरेदी करताना जीएसटी भरतो, सामान विकताना जीएसटी वसूल करतो. भरलेला जीएसटी आणि वसूल केलेला जीएसटी याच्यात थोडी तफावत असते, कारण तो जीएसटी भरतो 500 रुपये पण वसूल 700 रुपये करतो. तर याचा अर्थ जो जास्तीचा जो जीएसटी त्याच्याकडे आलेला आहे का, त्याला आपल्याला काढायला शिकायचंय आणि त्याला म्हणतात देय जीएसटी. आणि त्याच्या एकदम फिक्स डेट आहे. ओके बाळांनो, आता हे गणित बघा. चंदीगड हे एक संघ राज्य आहे. चंदीगड तुम्हाला माहिती असेल सगळ्यांना. चंदीगड हे असं एक ठिकाण आहे की जे दोन राज्यांची राजधानी बाळा, एक हरियाणा आणि एक पंजाब, म्हणून त्याला संघ राज्य म्हणतात. त्याला युनायटेड टेरिटरी म्हणतात, युनायटेड स्टेट म्हणतात किंवा युनायटेड टेरिटरी म्हणतात. लक्षात येते का? संघ राज्य, दोन राज्यांची राजधानी चंदीगड. ओके बाळांनो, तर लक्ष द्या, येथील मलिक गॅस एजन्सीने काही गॅसच्या टाक्या 24,500 रुपयांना खरेदी केल्या. हा काही जीएसटी नाही भरला त्यांनी. 24,500 रुपयाला त्यांनी गॅसच्या टाक्या खरेदी केल्या आणि मग त्याच्यावर 5% जीएसटी भरला. तर इथं काय झालेलं आहे, फक्त जीएसटी किती रुपये भरला हे तुम्हाला मोजायचंय. ते डायरेक्ट दिलेलं नाही, पण स्टेप त्याचे बाळ. पहिली स्टेप काय सांगा, इनपुट टॅक्स. इनपुट टॅक्स, ओके. त्याच्यानंतर आयटीसी, इनपुट टॅक्स क्रेडिट. त्याच्यानंतर आउटपुट टॅक्स, आउटपुट टॅक्स. ओके, इनपुट टॅक्स आणि इनपुट टॅक्स क्रेडिट, आउटपुट टॅक्स, आणि मग नंतर असतो देय जीएसटी. देय जीएसटी नंतर असतो देय सीजीएसटी आणि नंतर असतो देय एचजीएसटी. पण इथं जे एचजीएसटीचं नाव आहे ना बाळांनो, एचजीएसटी म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटचा टॅक्स असतो, तो राज्याचा शासनाचा तो कर असतो. त्याला इथं त्यांनी यूटीजीएसटी म्हटलेलं आहे. बघा, एक सीजीएसटी काढायचं आणि एक यूटीजीएसटी काढायचं आहे. तर यूटीजीएसटी का म्हटलं त्यांनी, कारण ते युनायटेड टेरिटरी, म्हणून त्याला एस नाव कट करून त्यांनी युटी नाव म्हटलेलं आहे. बस एवढाच फरक झाला. लक्षात येतं सगळ्यांना, इंग्लिशमध्ये हेच नाव लिहायचे, इनपुट टॅक्स, आउटपुट टॅक्स, त्याच्यानंतर पेएबल जीएसटी, आणि खालच्यासाठी सगळे सेम पेएबल पेएबल नाव तेच गणित आहे. फक्त फरक कुठं पडला, कारण आता तुम्हाला हे माहिती की तुम्ही किती रुपयाचं सामान खरेदी केलंय, हे नाही माहिती तुम्हाला की किती रुपये जीएसटी भरला. पण सामान किती रुपयाचं खरेदी केलंय तुम्ही, 24,500, तर 24,500 वर किती टक्के जीएसटी भरला तुम्ही, 5%. फक्त एवढे टक्के मोजायचे. अशा वेळी त्याची काल प्रॅक्टिस घेतलीच होती मी ऑलरेडी तुमच्याकडून. 24,500 × 5 किती, 100. 2 0 काय झाले, कट. 245 कितीने गुणायचे, 5 गुणा, 5 × 5 = 25, 5 × 2 = 22, 5 × 10 = 12. याचा अर्थ 1225 रुपये त्यांनी टॅक्स काय केला, भरला. 1225 रुपये टॅक्स भरला, तो त्यांचा काय झाला, क्रेडिट. राईट, आता त्यांनी काय केलं, टॅक्स आता गोळा केला. भरला 1225 रुपये, गोळा किती केला, गोळा करताना त्यांनी म्हणजे जे गॅसच्या टाक्या होत्या ना, त्या 26,500 रुपयाला विकलेल्या आहेत. विकताना जास्त किमतीला विकतो ना दुकानदार, नफा काढायचा आहे की नाही त्याला, म्हणून 26,500 ला विकल्या. तर तो त्यांचा आउटपुट टॅक्स म्हणजे 26,500 पण किती टक्के, 5%, म्हणजे 26,500 × 5 किती, 100. मग 2 0 काय, कट, म्हणजे 265 किती, 5. तर 5 × 5 = 25, 5 × 3 = 32, 5 × 10 = 13, 1325 रुपये त्यांनी काय केला, जीएसटी वसूल केला. 1225 भरल्यावर का, ते तुम्हाला मोजावं लागलं फक्त, बाकी काही टेन्शन नाही. 1225 भरला, 1325 वसूल केला, जास्त किती जमा झाला, 1325 मधून 1225 काय करणार तुम्ही आता, वजा करणार. बरोबर, जर 1325 मधून 1225 जर वजा केले तर याचा अर्थ यांच्याकडे 100 रुपये जास्त जीएसटी जमा झाला. आणि जर 100 रुपये जास्त जीएसटी जमा झाला असेल तर केंद्राला किती द्यावं लागेल, 50 रुपये, आणि राज्याला पण किती द्यावं लागेल, 50 रुपये. पण राज्याचा जो कर आहे त्याला युटी जीएसटी म्हणतात. हा लक्षात ठेवा, लक्षात येते तुम्हाला, केंद्राचा एक स्पेशल कर असतो त्याला सीजीएसटी म्हणतात, आणि राज्याचा एक स्पेशल कर असतो त्याला एचजीएसटी म्हणतात. त्याला तिथे युटीजीएसटी नाव दिलेले. का दिले युटीजीएसटी नाव, ते तरी कळालंच असणार तुम्हाला. अंक लक्षात येत आहे का तुम्हाला, जरा तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. हे 12,500 रुपये त्याचं इनपुट टॅक्स क्रेडिट आहे बाळा. 12,500 रुपये त्याला 1225 रुपये, सॉरी 1225 रुपये इनपुट टॅक्स, 1325 रुपये आउटपुट टॅक्स, आणि मग जीएसटी फक्त 100 रुपये पेएबल. हे पण जीएसटीच आहे, पण हा भरलेला जीएसटी, हा गोळा केलेला जीएसटी, आणि हा जास्तीचा जीएसटी. लक्षात येते, एकदम इझी बाळा, नीट बघा तुम्ही प्रश्न समजून घ्या. प्रश्न नीट वाचा, इंग्लिशमध्ये पण लिहिलेला आहे मी, नीट समजून घ्या आणि याला सोडवा.
अशाच टाईपचं गणिती होमवर्क देणार आहे, आकडे नीट बघून हे पण तेच आहे. बघा एक ब्युटी प्रॉडक्टचं दुकान आहे, एक ब्युटी प्रॉडक्टचं दुकान आहे, त्यांनी 6000 रुपयाचं सामान खरेदी केलं, जे काही ब्युटी मटेरियल असेल ते सौंदर्य प्रसाधनं म्हणतात त्याला, तर 6000 रुपयाचं घेतलं तेव्हा त्यांनी 18% जीएसटी भरला आणि नंतर 6000 रुपयाला केलेली खरेदी 10000 रुपयाला त्यांनी ते सामान विकलं. साहजिकच आहे, मी दुकानदार आहे म्हणतो मला नफा कमवायचा आहे, 6000 रुपयाला घेऊन आलो आणि 10000 रुपयाला लोकांना विकलं. तर भरलेला जीएसटी फक्त 6000 आहे, पण गोळा केलेला जीएसटी कितीचा आहे? 10000 आणि दोन्ही वेळा किती जीएसटी इतको? 18%. कारण ब्युटी प्रॉडक्ट जे असतात, सौंदर्य प्रसाधनं जे असतात, त्याच्यावर 18% जीएसटी असतो. तो त्यांनी दिला पण सेम स्टेप करायचे परत एकदा. ओके, पहिली स्टेप इनपुट टॅक्स, जो मी तुम्हाला काढून दाखवतो पटकन. इनपुट टॅक्स मध्ये तुम्ही भरलेला जीएसटी किती रुपये भरला? 6000 × 18%. 6000 × 18% म्हणजे 6000 × 18 / 100. 2 0 60 × 18 = 1880 म्हणजे 1080 रुपये जीएसटी तुम्ही काय केला? भरला. त्याला इनपुट टॅक्स म्हणतात. काय म्हणतात त्याला? इनपुट टॅक्स. आणि तेच तुम्हाला काय मिळालं असतं? क्रेडिट. इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणतात त्याला. किती मिळालं? 1080 रुपये, राईट ना? त्याच्यानंतर तुम्ही काय करता? आता हा जीएसटी तुम्ही भरला, आता तुम्ही जीएसटी काय करता? गोळा करता. आउटपुट टॅक्स म्हणतात त्याला. आउटपुट टॅक्स म्हणजे जीएसटी गोळा करणे. जीएसटी कोणत्या किमतीवर गोळा केल्या जाईल? ज्या किमतीला तुम्ही सामान विकताय त्या किमतीला. किती किमतीत विकलं तुम्ही सामान? आता ते ब्युटी प्रॉडक्टचं जे काही मटेरियल आहे ते केवढ्याला विकलं? 10000 रुपयाला. म्हणून 10000 किती टक्के? 10000 किती टक्के? 18%. म्हणून 10000 × 18 / 100. परत 2 0 100 × 18 केलं तर 1800 रुपये. त्याचा अर्थ तुम्ही लक्षात घेताय ना? एकदम मी परत परत सांगतोय, म्हणून कन्फ्युज होऊ नका. आणखी व्यवस्थित बघा, तुम्ही 1080 रुपये जीएसटी भरला, 1800 रुपये जीएसटी गोळा केला, राईट. मग तुमच्याकडे जास्त जीएसटी किती जमा झाला? देय जीएसटी म्हणतात त्याला, पेएबल जीएसटी काढा. आता किती राहणार आता पेएबल जीएसटी तुमच्याकडे? किती रुपये जमा झाले याच्यातून हे काय करायचे? वजा करायचे. 1800 मधून 1080 वजा करा. 1800 मधून 1080 वजा केले तर 720 रुपये. 720 रुपये तुमच्याकडे जास्त जीएसटी जमा झाला. आता त्या 700 रुपयातले केंद्राला किती जाणार? केंद्राला किती जाणार? त्याला देय सीजीएसटी म्हणतात. आणि राज्याला किती जाणार? त्याला देय एचजीएसटी म्हणतात. इथं यूटीजीएसटी नाव नाही, कारण इथं एकच राज्य आहे समजा. म्हणून मग किती? 720 अर्ध किती होतात? 360 रुपये. आणि ह्या 720 अर्ध पण किती? 360 रुपये. असं एकदम इझी आहे गणित. बघा, समजून घ्या, स्टेप लक्षात घ्या. 1 2 3 4 5 6 स्टेप बनतात सगळ्या सगळ्या. नीट लक्षात घ्या, समजून घ्या व्यवस्थित. हा मागच्या गणितांचे पण मी होमवर्क दिले, या गणितांचा पण होमवर्क देणार. मी प्रश्न मी हेच ठेवणार, फक्त आकडे बदलव. ओके ओके बाळांनो, तर हेच गणित मी तुम्हाला होमवर्कला देतोय, थोडे आकडे बदलून देतोय. हा लक्ष द्या, तुम्ही चंदीगड हे संघराज्य आहे, येथील मलिक गॅस एजन्सीने काही गॅस टाक्या त्यांनी 15400 रुपयाला खरेदी केल्या. 15400 रुपयाला काय केल्या? खरेदी केली. ओके, आणि त्याच टाक्या त्यांनी नंतर काय केल्या माहिती का? त्यांनी त्या 16800 रुपयाला विकल्या. 16800 रुपयाला विकल्या. तेव्हा 5% दराने भरावा लागणारा तुम्ही त्यांना पेएबल जीएसटी काढा. पेएबल, हा लक्षात घ्या, हे गणित नीट वाचा, तुम्ही समजून येईल तुम्हाला. 15400 पहिला आकडा, 16800 दुसरा आकडा, आणि दर किती आहे? 5%, रेट ऑफ 5%. ओके, लक्षात घ्या, हे गणित करा. आणि हे एक बघा, इथं ब्युटी प्रॉडक्ट्सवाल्यांनी काय केलेले, काही सामान खरेदी केलेले, समजा आपण म्हणून 15000 रुपयाचं सामान खरेदी केलं. किती रुपयाचं? 15000. लक्षात घ्या, 15000 रुपयाचं खरेदी केलं आणि विकताना मात्र किती रुपयात विकलं त्याने? ते 18000 रुपये. आणि दोन्ही वेळा त्यांना या सौंदर्य प्रसाधनावर 18% दराने काय भरायचं आहे? जीएसटी भरायचं आहे 18%. तर तुम्ही सांगा त्यांना किती पेएबल जीएसटी असेल वगैरे. ओके, 18% 15000 रुपीज आणि 18000 रुपीज. नीट बघा प्रश्न, मी पूर्ण वाचत नाही, मी फळ्यावरती लिहिलेलाच आहे प्रश्न, तुमच्या लक्षात येईलच. बाळांनो सेम गणित आहे, 5 च्या 5 गणित सेम आहे, फक्त पहिल्या 3 गणितामध्ये काय होतं? डायरेक्ट जीएसटी किती भरला आणि किती वसूल केला हे माहिती होतं, आणि दुसऱ्या गणितात सामानांची खरेदी किती रुपयाची केली आणि विक्री किती रुपयाची केली हे माहिती होतं. म्हणून जीएसटी दुसऱ्या गणितात तुम्हाला टक्क्यांनी काढावा लागला.
चौथ्या आणि पाचव्या गणितात. ओके बाळांनो, हे पाचवी प्रश्न नीट समजून घ्या आणि याचं होमवर्क मला नक्की आज करून द्या. ओके.